नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्हच हरवलं जाण म्हणजे हिरावलं जाण्याची शक्यता एकनाथ शिंदे गट धनुष्यबाण चिन्हासाठी कायदेशीर लढा देण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह काढलं जाऊ शकतं शिवसेनेतून फुटलेल्या सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये तसंच धनुष्य शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ गट कायदेशीर लढाईसाठी सज्ज झालाय तर दुसरीकडे शिंदे गटाला यश मिळू नये याकरता उद्धव ठाकरे कायदेतज्ञ घटनातज्ञ यांच्याशी सातत्याने संपर्क साधतायत कायदेशीर डावपेसांची लढाई लढत आहेत अकरा जुलै रोजी अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे मात्र दुर्दैवाने यात अपयश आलं तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवं निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे